आंतरराष्ट्रीय स्तरावर जे चीनला वाटतं की माननीय मोदीजी येऊ नये, जे पाकिस्तानला वाटतं, जे आतंकवाद्यांना वाटतं, त्याची री अप्रत्यक्ष ओढणारे काही लोक आहेत, त्यांच्यापासून देशाच्या जनतेला सावध करणं हे आपलं कर्तव्य आहे. हाच राजकीय प्रस्तावाचा कदाचित सूर असू शकेल. तुमच्यासोबत असणारे म्हणजेच माफ करा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे कचरा आणि गद्दार आहेत असं संजय राऊतांनी काही वेळापूर्वी म्हटलंय. शेवटी आता त्यांच्या मुखात असे शब्द आहे, हरामखोर म्हणजे नॉटी, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा असतो, त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा कराल का? मला वाटतं की त्यांच्या अशा प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारणच नाही, कारण त्यांच्या मुखातून चांगले शब्द निघण्याचं आता कोणालाही अपेक्षित नाही आहे. आज त्यांच्या मुखातून असेच गद्दार, आणि एकदा तर मी स्वतः अनुभवलं, त्यांच्या पक्षातला नेता आमच्या पक्षात आल्यावर ते म्हणाले गटारातलं पाणी हे भाजपमध्ये जाऊन शुद्ध होतो का? म्हणजे स्वतःच्या पक्षाला गटार म्हणून घेणारे ते महान नेते आहे. आणि या 21व्या शतकातल्या महान नेत्याबद्दल काही म्हणणं हे मला वाटतं की योग्य नाही. ठीक, धन्यवाद.